2020 चा बहुतेक वेळ कोरोना व्हायरसच्या प्रसाराला रोखण्याचा प्रयत्न करत आपण सर्वजण घरातच राहिलो. गेल्या वर्षी लोकांच्या रोजगारावर देखील परिणाम झाला. याचा विशेषतः पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला. लोकांनी घरातून काम करणं सुरू केलं आणि जेव्हा आवश्यक होतं तेव्हाच बाहेर जाण्यास सुरुवात केली. लोकांना आता या न्यू नॉर्मलची सवय झाली आहे. तरी सगळी सुरक्षिततेच्या सर्व खबरदारीच्या सूचनांचे पालन करून लोकांनी पुन्हा जेवण करायला आणि सुट्ट्या घेण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही जर बीच वेकेशनचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशी 5 ठिकाणं सांगणार आहोत जिथे तुम्ही बीच वेकेशनसाठी जाऊ शकता. त्या जागा कोणत्या आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगूच, पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. पहिलं ठिकाण आहे गोवा. हे सेलिब्रिटीजचं आवडतं ठिकाण आहे. स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि आश्चर्यकारक हवामानासाठी परिचित गोवा हे जेव्हा केव्हा आपण भारतातील बीचेसचा विचार करतो तेव्हा पहिलं नाव असतं ते म्हणजे गोवा. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी गोव्यातील आपल्या कुटुंबियांसह 2021 नववर्षाचं स्वागत केलं आणि आता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत ही दोघं मिनी वेकेशनसाठी तिकडे गेले आहेत. भरपूर समुद्र किनाऱ्यांनी भरलेलं इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. कँडोलिम ते कलंगूट आणि अंजुना ते वेगोटारपर्यंत जर तुम्हाला पार्टी करायची असेल तर तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर क्लब्स देखील सापडतील. दुसरं ठिकाण आहे केरळ. केरळमध्येही बरेच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली आहे. दबंग फेम कलाकार सोनाक्षी सिन्हाने 2021 आगमन तिने केरळमध्येच केलं. केरळ हे सुट्टीचं नंदनवन आहे आणि इथले काही समुद्र किनारे देशातील सर्वोत्कृष्ट आहेत. सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा कोवलम बीच आहे, जिथे उत्तम आहार घेत असताना सूर्यास्ताचा आनंद तुम्ही घेऊ शकता. हे सर्फिंगसाठी देखील ओळखलं जातं. पण जर तुम्हाला शांतता हवी असेल तर कुन्नूर आणि मरारे किनाऱ्याला तुम्ही भेट देऊ शकता. तिसरं ठिकाण आहे कर्नाटक. कर्नाटकात गोकर्ण नावाचं शहर आहे ज्यामध्ये काही अतिशय सुंदर समुद्र किनारे आहेत आणि त्यांचे अद्याप व्यावसायिकीकरण झालं नाही आहे, जेणेकरून तुम्ही गोकर्णाला भेट देऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता. गोकर्ण समुद्र किनारा हा सर्वात प्राचीन समुद्र किनारा आहे आणि कर्नाटकातील सर्वात स्वच्छ किनारा देखील आहे. याबरोबर तुम्ही पॅराडाईज बीच आणि कुडले बीचला देखील भेट देऊ शकता. ओम बीच हे पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण आहे, कारण तो समुद्र किनारा ओमच्या आकाराचा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आहे ओडिशा. ओडिशा त्याच्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, तर पण भारतातील काही शांत किनारेही इथे आहेत. रामचंडी बीच हे त्यातलंच एक आहे. पुरी आणि सातपाडा किनारे देखील भेट देण्यासाठी काही उत्तम पर्याय आहेत. त्यानंतर आहे मुंबई. देशाचं सिनेमॅटिक हब असण्याव्यतिरिक्त मुंबई किनारपट्टी आणि समुद्र किनारे यासाठीही ओळखले जाते. जुहू बीच, चौपाटी बीच आणि मड आयलंड समुद्र किनारे हे भारतातील काही असे किनारे आहेत जिथे सतत वर्दळ असते. इथे अक्सा बीच आणि गोराई बीच देखील आहे, जिथे थोडी तुम्हाला शांतता देखील मिळेल. हे होते काही बीच डेस्टिनेशन्स जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. बरं, या कोणत्या ठिकाणी तुम्ही गेलेले आहात, तुमचा अनुभव कसा होता हे आमच्याशी नक्की शेअर करा आणि असे कोणते व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच सांगा आणि लाईक करा, शेअर करा, लोकमत ऑक्सिजन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.